नूरजा 18 वर्षीय तरुणी. सोमवारी 31 ऑक्टोबर रोजी तिचा साखरपुडा होता. घरात आनंदी आनंद होता. दारी तोरणं लागली होती. मांडव सजला होता. साखरपुड्याचा तिचा ड्रेसही तयार झाला होता. घरात नातेवाईकांची गजबज होती. पण तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस हा सगळ्यात मोठा धोकाचा दिवस ठरेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मोरबीच्या जवळच कांतीपूर इथं राहणाऱ्या नूरजाच्या हातावर रविवारी म्हणजे 30 ऑक्टोबरला मेहंदी सजली होती. तिचा भाऊ जुमा, त्याची बायको आणि त्याची दोन मुलं, तिच्या घरातल्या आणखी 3 लहान मुलांसह मोरबीतील पूल बघण्यासाठी गेले होते. पण घराबाहेर पडलेल्या या 9 जणांपैकी केवळ एकच जण संध्याकाळी घरी परतला. आपलं दुःख मांडताना नूरजा म्हणाली, माझी भाची माझ्याकडे चॉकलेट मागत होती पण माझ्या हातावर मेहंदी काढलेली होती, त्यामुळे मी तिला म्हणाले की मी नंतर देईन. मी तिला तसं वचन दिलं होतं की पूल बघून परत आल्यावर मी तुला चॉकलेट देईन, पण ते वचन पूर्ण होऊ शकलं नाही. नूरजाचे वडील त्या मंगल कार्याच्या मंडपात 8 मृतदेहांसोबत घेऊन बसले होते. त्याच ठिकाणी पाहुणे मंडळी बसणार होती. या 9 जणांपैकी फक्त एकच म्हणजे तिचा भाऊ वाचू शकला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये.